नमस्कार, एपीजे न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शंकरदादा जांभळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा, विविध गावच्या ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा। एपीजे न्यूजचे कार्यकारी संपादक बाबा इनामदार यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार शिरूर तालुक्यातील करंदीबाईचे सुपुत्र शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांची उन्नती साधणारे, तळमळीचे कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे आणि शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकरदादा जांभळकर यांचा वाढदिवस विविध गावातील ग्रामस्थांनी वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा केला। यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून माहेर संस्था केंदूर येथे मुलांना फळे व विविध उपयोगी साहित्य वाटप करीत त्यांनी या मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला। त्याचप्रमाणे पावळ, धामारी, खेरेवाडी, जातेगाव बुद्रुक, पिंपळे जगताप या ठिकाणी शेतकरी, व्यापारी, अडकदार, तरुण वर्ग, मित्रवर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्येक ठिकाणी विविध उपक्रम राबवित त्यांचा वाढदिवस साजरा केला। शंकरदादा जांभळकर हे सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते असल्याने जनमानसात त्यांची प्रतिमा चांगली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। ब्युरो रिपोर्ट शुरू। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशा तुला घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथ। दादा, वाढदिवस अनेकांचे साजरे केले जातात, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही देखील तुमचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आणि जोमात केला असता, पण तुम्हाला मतिमंद शाळेमध्ये येऊनच वाढदिवस साजरा करावा असं का वाटलं दादा? हे पहा, वाढदिवस ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा संभाव्य क्षण आहे आणि तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे येत असतो। परंतु आता कोरोनाची पार्श्वभूमी आहे, हा भाग वेगळा आहे शेवटी, परंतु एक दिव्यांग मुलांची शाळा या पाबळमध्ये आहे आणि पाबळमध्येच आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं देखील मोठा उपबाजार स्थापन झालेला आहे। आपला वाढदिवस साजरा करत असताना केवळ आपण स्वतःचा वाढदिवस मोठा डामडोलपणे साजरा केला तर ते स्वतःपुरतं मर्यादित असेल किंवा त्याच्यातून तुम्ही समाजाला काही वेगळी दिशा देऊ शकत नाही, परंतु आपलं आत्मिक समाधान देखील आपल्याला आत्यंतिक महत्वाचं आहे। या दिव्यांग आणि मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये आज अन्नदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, त्यामुळे मला स्वतःलाच एक आत्मिक समाधान वाटते की ह्या जे समाजापासून थोडेसे बाजूला असणारा वर्ग आहे त्या वंचित मुलांच्या बरोबर आजचा वाढदिवस माझा संपन्न साजरा होतोय, हा मला विशेष आनंद वाटतोय, विशेष आत्मिक समाधान वाटतंय। दादा, येणाऱ्या भविष्यामध्ये मुलांसाठी काय करण्याची किंवा करावं असं तुम्हाला वाटतं का? मुलं हे पहा, कोणत्याही देशाचा जर पाहिलं तर ही युवा पिढी असेल किंवा मुलं असतील ही देशाची भविष्य आहे आणि आता ह्या दिव्यांग आश्रममध्ये आपण हा कार्यक्रम करतोय, यानंतर आपण माहेर संस्थेमध्ये देखील त्या ठिकाणी अन्नदान, फळवाटप किंवा साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आता संपन्न होणार आहे। त्याच्यामुळे ह्या मुलांसाठी आणि समाजापासून थोडंसं वंचित असणाऱ्या घटकासाठी आपण जे करतोय ते समाधानाची बाब आहे आणि यापुढील कालावधीमध्ये देखील या घटकांसाठी असेल किंवा इतर पण मुलांसाठी असेल, समाजातील समाजोपयोगी गोष्टी असतील ज्या समाजाला विधायक असतील, कसल्या प्रकारचा डामडोल किंवा इतर गोष्टीमधून तुम्ही तात्पुरतं समाधान मिळू शकता किंवा प्रसिद्धी मिळू शकता, परंतु ज्यावेळेस तुम्ही समाजाशी एकरूप होता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तळागाळापर्यंत काम करता तर ते तुम्हालाही समाधान असतं आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करत असताना ती महत्त्वाची गोष्ट लोकांसाठी ठरू शकते असं मी मानणारा कार्यकर्ता आहे।